ही गोष्ट आहे दीपालीची। बघायला गेलं तर तुमची माझी प्रत्येकाची। आई बाबा आले गाडी घेऊन। ओ बाई लायसन बघू। ए या चालवले ते का पण? मी मागे बसा ना, दाखवते तुम्हाला कशी चालवते मी। आधीच ते दुकान जेमतेम चालत, त्यात त्या मालकाला भाडं दुप्पट द्यावं लागतं पहिलं कर्ज भरून काढण्यासाठी। कुठे लावलंयस कुठे पैशाचं झाड, दाखव तरी मला। कर्जा बिर्जाचं टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही, आता पिटेल बघा सगळं कर्ज। राज्यात आजपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। 6 महिने आपल्याला पैसे खूप जपून वापरावे लागतील। माझा हप्ता, दुकानचं भाडं कसं देणार? सांगत होतो बाबा नो, नोकऱ्या सोडू नका। बापाचं ऐकायचं नाही आयुष्यामध्ये हे ठरवूनच टाकलंय का? अहो आपल्या दुकानाला गिराईक मिळालं, फक्त 10 दिवस द्या। ठीक आहे, मी 10 दिवसांमध्ये पैसे नेले तू। यात नाही भागणार आपली, अजून पैसे लागतील। एक पर्याय आहे, खूप लोक करतायत हे, आपण एकदा प्रयत्न करायला का हरकत आहे? एकदा दीपाली डोक्यावर कर्ज असताना नसते उद्योग कशाला करायचे असले? सांगू नको बाई, बाबांना अजिबात पटलेलं नाही आहे सगळं। पण जर का याच्याने पैसे मिळत असतील तर बाबा काही नाही बोलणार। काय का करताय तुम्ही हे? काय माझी लायकी दाखवताय का मला? ते बांगड्या मी घालतो, दाखवतो माझी लायकी काय। मी थांबवते आई, माझं कर्ज पटापटापटा चुकत करायचं। हा दुकान उघडू दिलं तर कर्ज फेडता येईल ना? अहो तुमच्या बायकोनं दुकान उघडलंय ना? अरे मधुशे, अपयश येईल म्हणून प्रयत्न करायचेच नाही, त्याला काही अर्थ आहे का? आता थांबायचं नाही, पारकरांच्या घरातलं कोण आडवं येत आहे बघतेच मी। तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे मी, फेल नाही गेले पाहिजे। टॉकीज ओरिजिनल फिल्म पुनश्च हरिओम 11 जुलै रविवार दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता सी टॉकीज वर। तू मला हो कसं म्हणाली ग? जरा चुकलंच माझं नाही हो।